हेमंत गोडसे काय करणार? गोडसेंना तिकीट मिळणार का? सध्या महायुतीत हा ऐरणीचा प्रश्न बनलाय. त्याला कारण आहे हेमंत गोडसेंनी एकनाथ शिंदेंची दिलेली साथ. हेमंत गोडसे यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि ते एकनाथ शिंदेंसोबत आले. यावेळी गोडसे एकटेच नव्हते तर त्यांच्या समर्थकांचा मोठा गट घेऊन ते शिंदेंच्या शिवसेनेत आले. ठाकरे गटातून अनेक लोकांना त्यांनी फोडलं. नगरसेवक, माजी उपमहापौर, पदाधिकारी यांना जमवत गोडसेंनी पक्षवाढीसाठी काम केलं. इतकंच काय, शिंदेंच्या शिवसेनेची निर्मिती झाली तेव्हा पक्षाकडे स्वतःचं कार्यालय सुद्धा नव्हतं. अशात गोडसेंनी त्यांचं जनसंपर्क कार्यालय पक्षाला दिलं. मुख्यमंत्री शिंदेंनीच त्याचं उद्घाटन सुद्धा केलं होतं. महत्वाचं म्हणजे 2014 हेमंत गोडसेंनी छगन भुजबळांचा पराभव करत लोकसभेत पाऊल ठेवलं होतं. 2019 समीर भुजबळांना पराभूत करत दुसऱ्यांदा विजय मिळवला. आता त्याच छगन भुजबळांचा प्रचार करायला गोडसे कसे तयार होते? गेल्या 10 बांधलेला मतदारसंघ भुजबळांना द्यायला गोडसे तयार नाहीयेत. एकंदरीत काय तर शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात गोडसेंनीच नाशिकमध्ये पक्षाला बळ दिलं. मात्र असं असताना अजूनपर्यंत त्यांना उमेदवारी दिलेली नाहीये. त्यामुळेच हेमंत गोडसे आणि समर्थकांमध्ये नाराजी आहे आणि त्यामुळेच हेमंत गोडसेंना तिकीट मिळालं नाही तर ते बंड करू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणही तसंच आहे. हेमंत गोडसेंवर विश्वास ठेवून अनेकांनी शिंदेंची साथ दिली. त्याच गोडसेंना तिकिटासाठी एवढी धडपड करावी लागत असेल तर आपलं पुढे काय होणार, पक्षात आपलं अस्तित्व काय राहणार अशी भीती नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. अशात जर गोडसेंना उमेदवारी मिळाली नाही तर पक्षात बंडाची शक्यता नाकारता येत नाही. फूट पडली तर 2 शक्यता आहेत. एक, काही गोडसे समर्थक घर वापसी करू शकतात, म्हणजेच ठाकरेंसोबत ते पुन्हा जाऊ शकतात. जर शिंदेंसोबत राहिल्याने काहीच हाती लागणार नसेल, उलट अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत असेल तर ठाकरेंसोबत राहून आहे त्या पदावर राहिलेलं नेहमीच योग्य अशी धारणा काही नेत्यांमध्ये आहे. महायुतीत होत असलेली गर्दी पाहता आपल्याला प्रगतीची वाट त्यांना दिसत नाहीये. अशात काहींनी ठाकरेंसोबत पुन्हा बातचीत सुरू करत घरवापसीची तयारी सुरू केली असल्याची सुद्धा माहिती आहे. असं झालं तर याचा परिणाम थेट शिंदेंच्या शक्तीवर होऊ शकतो. नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना कमजोर होऊ शकते आणि ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळू शकतं, ज्याचा फायदा ठाकरेंचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना होऊ शकतो. तर दुसरी शक्यता अशी की गोडसे आणि त्यांचे समर्थक वेगळी भूमिका घेत अपक्ष निवडणूक लढवू शकतात. हे लोकसभाच नाही तर विधानसभेच्याही दृष्टीने नुकसान करणार आहे. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच गोडसेंसारख्या कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांना आपल्या सोबत ठेवणं हे शिंदेंसमोरचं महत्वाचं आव्हान सध्या आहे. आता प्रश्न येतो, गोडसेंनी अपक्ष निवडणूक लढवली तर ते जिंकू शकतात का? यासाठी नाशिकचं जातीय समीकरण आपल्याला पाहावं लागेल. नाशिक हा मराठा बहुल मतदारसंघ आहे. 20 लाखांमध्ये साधारणतः 8 ते 9 लाख मराठा समाज आहे, म्हणजेच 45% मराठा समाज आहे. तर ओबीसी आहे 2 ते 3 लाख. जरांगेंच्या आंदोलनानंतर सध्या नाशिकमध्ये मराठा वारा आहे. याचाच विचार करून महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने नाशिकमधून राजाभाऊ वाजे या मराठा नेत्याला उमेदवारी दिलेली आहे. हेमंत गोडसे ही स्थानिक मराठा चेहरा आहेत. वाजेंपेक्षा गोडसे हे मराठा नेता म्हणून केव्हाही सरसच ठरतात. वाजे हे सिन्नर पर्यंत सीमित आहेत. ग्रामीण सिन्नर सोडलं तर त्यांचं बाकी 5 विधानसभा मतदारसंघावरती नेटवर्क नाही आहे. पण गोडसेंचं 6 मतदारसंघात तगडं नेटवर्क आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे 1200 ते 1600 बूथ आहेत जिथे गोडसेंची स्वतःची यंत्रणा कार्यरत आहे. याचा फायदा गोडसेंना होऊ शकतो आणि ते बऱ्यापैकी मराठा मतदार आपल्याकडे खेचून आणू शकतात. दुसरीकडे छगन भुजबळांबाबत मतदारसंघात नाराजी आहे. मराठा फॅक्टरमुळे भुजबळांना जास्त विरोध होतोय. मराठा आंदोलनादरम्यान भुजबळांचा स्टँड आणि सरस्वती पूजनाहून ब्राह्मण समाजाला भुजबळांनी दुखावणं अशा अडचणी भुजबळांच्या समोर आहेत. त्यातच महायुतीतील मराठा नेत्यांनीच भुजबळांच्या प्रचाराला विरोध केला आहे, ते प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतल्याची सुद्धा चर्चा आहे. नाशिक लोकसभा महायुतीसाठी मोठा पेच बनलेली आहे. गोडसेंची समजूत घालणं हे एकनाथ शिंदेंसमोर मोठं आव्हान आहे, तर मराठा समाजाची मतं मिळवणं हे भुजबळांसमोरचं आव्हान आहे. त्यामुळेच नाशिकचा पेच कसा सुटणार याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला नाशिकच्या एकंदरीत या परिस्थितीबद्दल, इथल्या मतदारसंघाबद्दल आणि भुजबळ आणि गोडसे यांच्यातील वादाबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.